शहर में कोविड का संक्रमण बढ़ रहा है। दूसरी ओर वैक्सीन नहीं होने से नागरिकों को तकलीफ हो रही है। कोविड की दूसरी लहर के बाद तीसरी लहर की आशंका भी जताई जा रही है। इसे देखते हुए शहर के हर नागरिक को वैक्सीन लगवाने के लिए केंद्र एवं राज्य के कोटे के साथ साथ मनपा ने वैक्सीन खरीदने की तैयारी दर्शाई है। मनपा ने इसकी अनुमति देने की मांग का पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को लिखा है। महापौर दयाशंकर तिवारी ने गुरुवार को पत्र परिषद में कहा कि मनपा वैक्सीन के लिए 10 करोड़ रुपए खर्च करने को तैयार है। मनपा ने शहर के सभी सांसद, विधायक एवं नगर सेवकों को वैक्सीन खरीदी के लिए निधि देने की अपील की है। साथ ही मनपा के सभी नगर सेवकों से विकास निधि से 10 लाख रुपए देने एवं इच्छुकों से अपने मानधन का कुछ हिस्सा महापौर सहायता निधि को देने की अपील भी की है। नागपूरचा महापौर म्हणून मी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आज एक पत्र पाठवलं आहे। ते पत्राची भूमिका अशी आहे की तज्ज्ञांचं म्हणणं आहे की तिसरी लाट कोरोनाची येणार आहे आणि येणारी जी तिसरी लाट आहे ती याच्यापेक्षा जास्त भयंकर राहणार आहे। तिसरी लाट येण्याच्या पूर्वी संपूर्ण नागपूरकरांना वॅक्सिनचा कवरिंग मिळाले पाहिजे, सगळ्यांचा वॅक्सिनेशन झाला पाहिजे। या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचा महापौर म्हणून मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे। त्याच्यात असं निवेदन केलेलं आहे की नागपूर महानगरपालिकेला स्वनिधीने वॅक्सिन खरेदी करण्याची अनुमती राज्य शासनाने प्रदान करावी। हेही पत्रात नमूद केलेलं आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणारी जे वॅक्सिन आहे त्या वॅक्सिनसोबतच महानगरपालिका स्वतः वॅक्सिन खरेदी करून याची गतिशीलता वाढवण्याचा मानसिकतेत आहे। कारण जर तिसरी लाट आली तर त्याच्यापूर्वी संपूर्ण नागपूरकरांचा वॅक्सिनेशन झाला पाहिजे ही भावना त्याच्यातली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यासाठी अनुमती द्यावी असा निवेदन केला आहे। पत्रात मी नमूद केलेलं आहे की 10 कोटी रुपयाची राशी महानगरपालिका सध्या पहिल्या टप्प्यात वॅक्सिन खरेदी करण्यासाठी तयार आहे। दुसऱ्या टप्प्यात आणखीन निधी लागत असेल तर महानगरपालिका द्यायला तयार आहे। मी संपूर्ण नगरसेवकांना निवेदन केलेलं आहे की त्यांच्या विकास निधीतना 10-10 लाख रुपये महानगरपालिकेच्या या वॅक्सिन खरेदीसाठी आपला स्वेच्छानिधीतना किंवा फिक्स प्रायोरिटीच्या पैशामधनं नगरसेवकांनी स्वतःहून स्वेच्छानिधी नागपूर महानगरपालिकेच्या महापौर सहायता निधी या अकाउंटमध्ये देण्यासाठी आपले आपले पत्र द्यावे। महानगरपालिकेचे जर सर्व नगरसेवकांनी 10-10 लाख रुपये दिले तर 15 कोटीची व्यवस्था होईल। त्यासोबतच नागपूरचे विधायक, नागपूरचे MLCs, नागपूरचे सांसद या सगळ्यांना मी पत्र दिलेलं आहे। त्याच्यातला 1 कोटी रुपयाचा पत्र माननीय विरोधी पक्षनेता देवेंद्रजी फडणवीस यांनी 1 कोटी रुपयाचा पत्र महापौर कार्यालयाला दिला आहे। मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन पत्र घेऊन आलो आहे। माननीय प्रवीणजी दटके यांच्यासुद्धा 1 कोटीचा पत्र महापौर कार्यालयात त्यांनी स्वतः आणून दिलेलं आहे। माननीय मोहनजी मते विधायक दक्षिण नागपूर यांनी सुद्धा 1 कोटीचा पत्र दिलेलं आहे। असे सर्व विधायक, विधान परिषद सदस्य आणि सांसदचे जर पैसे मिळाले तर 15 कोटी रुपये त्याच्यातनं गोळा होईल। असं मिळून एकूण 10 लाख लोकांचा वॅक्सिनेशनचा कार्यक्रम, अर्थातच 5 लाख लोकांचे 2 डोसची व्यवस्था महानगरपालिका या निधीतनं करू शकेल। याशिवाय नागपूर शहरात राहणारी जी मंडळी वॅक्सिनची खरेदी करून लावू शकतात त्यांनासुद्धा आम्ही निवेदन करत आहोत की ही वॅक्सिनची कॉस्ट जवळपास जर कोविशिल्डची वॅक्सिन आली तर 600 रुपये होणार आहे। आपण वॅक्सिन नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून फुकटात घ्या, पण महापौर निधीमध्ये दुसऱ्या नागरिकांना द्रुत गतीने वॅक्सिन मिळाली पाहिजे या दृष्टीने आपण महानगरपालिकेमध्ये आपले वॅक्सिनची जी निधी आहे ती महापौर सहायता निधीमध्ये आपण जमा करावी। सोबतच नागपूरजवळचे जेवढे कार्पोरेट्स आहे, मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहे, त्यांच्याकडे असलेला CSR सुद्धा या नागरिकांना द्रुत गतीने वॅक्सिनेशन झाला पाहिजे या दृष्टीने त्यांनीसुद्धा मदत करावी, जेणेकरून तिसरी लाट येण्याच्या पूर्वी महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेला सुरक्षा कवच वॅक्सिनच्या माध्यमातून देण्यात येऊ शकेल। इस बीच विधानसभा में नेता विपक्ष देवेंद्र फडणवीस, विधायक प्रवीण दटके एवं मोहन मते ने विधायक निधि से वैक्सीन खरीदी के लिए 11 करोड़ रुपए देने का पत्र मनपा को दिया। महापौर ने शहर के उद्योजकों एवं कॉरपोरेट हस्तियों से CSR निधि से योगदान करने की अपील भी की। मुख्यमंत्री को पत्र लिखकर मनपा को वैक्सीन खरीदने की अनुमति देने की मांग की गई। पत्र परिषद में सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ
अभिषेक पांसे की रिपोर्ट।